नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले नेते आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा शिक्षण संस्था आणि संतोष गोरे साई इन्फो सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी बंधूंसाठी उपयुक्त असे प्रवरा कृषी केअर ऍप तयार केले आहे। हे सदर ऍप त्वरित डाउनलोड करावे। हे ऍप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर आयकॉनवर क्लिक करावे। येथे सर्च बार मध्ये प्रवरा कृषी केअर ऍप सर्च करावे। ऍप डाउनलोड करावे। डाउनलोड झाल्यानंतर ओपन करावे। आमदार साहेबांच्या संकल्पनेतून पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या शेतीविषयक अडचणीमध्ये व नुकसान टाळण्यासाठी तसेच वेळेवर मदत मिळवण्यासाठी आम्हाला आपली शेतीविषयक माहिती आवश्यक असून सदर माहिती गोळा करण्यासाठी आम्ही प्रवरा कृषी केअर ऍपमध्ये सर्वेक्षण फॉर्मचे आयोजन केले आहे। माननीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही आपणास विनंती करतो की सदर सर्वेक्षण फॉर्म आपण लवकरात लवकर भरावा। वास्तविक परिस्थितीनुसार माहिती द्यावी। माहिती भरण्यासाठी ऍप ओपन केल्यानंतर साइन इन करून नोंदणी फॉर्म भरून घ्यावा। नोंदणी फॉर्म भरल्यानंतर सर्वेक्षण आयकॉनवर क्लिक करावे। येथे शेतकऱ्याचे नाव टाकावे, तालुका निवडा, गाव निवडा, वय टाका, मोबाईल नंबर टाका, शिक्षण निवडा, पदवीधर असल्यास पदवीचे नाव नमूद करा, कुटुंबातील एकूण पुरुष, कुटुंबातील एकूण स्त्रिया, पुढे जा या बटणावर क्लिक करा, एकूण बागायत जमीन, एकूण जिरायत जमीन, सिंचन स्रोत कोणते वापरता, इतर असल्यास इतरवर टिक करून सिंचन स्रोताचे नाव नमूद करावे, जमिनीचा प्रकार मध्यम, हलकी, बारीक यावर टिक करून पुढे जा, पिके निवडा, विविध पिकांची नावे नोंद करा, क्षेत्र टाका, सरासरी उत्पादन क्विंटल मध्ये टाकावे, अजून पिके असल्यास ऍड या बटणावर क्लिक करून त्याची माहिती नमूद करा व पुढे जा या बटणावर क्लिक करा। बहुवर्षीय फळबागा भाजीपाला पिके यांची निवड करा, विविध पिकांची नावे नमूद करा, क्षेत्र टाका, सरासरी उत्पादन टाका, पुढे जा या बटणावर क्लिक करा। चारा पिकेचे नाव, क्षेत्र टाका, सरासरी उत्पादन टाका। येथे चारा पिके तुम्हाला पाहता येतील। पुढे जा या बटणावर क्लिक करा। खालीलपैकी कोणत्या सुधारित तंत्रज्ञानाचा आपण अवलंब करतात त्यासमोर टिक करावे। या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः तयार केलेले नाविन्यपूर्णाचे तंत्रज्ञान असल्यास हो यावर क्लिक करून त्याचे नाव नमूद करावे। पुढे जा। आपणास शेतीविषयक माहिती कोठून उपलब्ध होते त्यासमोर टिक करावे। आपणास दैनंदिन बाजारभावाची माहिती उपलब्ध होते का, होत असल्यास कोणत्या माध्यमाद्वारे होते त्यासमोर टिक करावे। शेतीमालाची विक्री कोठे करतात, आपण करार शेती करतात का, होय असल्यास त्याचे नाव नमूद करावे। पुढे जा या बटणावर क्लिक करा। आपण आज कृषी क्षेत्रामध्ये कार्याबद्दल विशेष पुरस्कार मिळाले आहेत का, होय असल्यास
त्याचे नाव नमूद करावे. आपणास कृषी विज्ञान केंद्रांतर्गत कार्यरत फार्मर्स क्लबचे सदस्य आहात का? होय असल्यास फार्मर्स क्लबचे नाव नमूद करावे. आपण महिला किंवा पुरुष बचत गटाचे सदस्य आहात का? होय असल्यास बचत गटाचे नाव नमूद करावे. बचत गटाद्वारे व्यवसाय करतात का? होय असल्यास व्यवसायाचे नाव नमूद करा. आपण शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहात का? होय असल्यास कंपनीचे नाव व कुठल्या पिकाची विक्री करतात त्याचे नाव टाकावे. आपण पीक विमा करतात का? आपण पशु विमा करता का? आपण पीक कर्ज घेता का? घेत असल्यास कोणत्या संस्थेद्वारे घेतात त्यावर समोर टिक करावे. आपण पशु कर्ज घेता का? घेत असल्यास कोणत्या संस्थेद्वारे घेतात त्या समोर टिक करावे. पुढे जा. आपण सेंद्रिय शेतीचा अवलंब करता का? होय असल्यास आपली सेंद्रिय शेती नोंदणीकृत आहे का? होय असल्यास त्यावर टिक करावे. पीक टाका, क्षेत्र टाका. पुढे जा. पशुधन माहिती, विविधता निवडा. संख्या टाका. पुढे जा. एकूण दूध उत्पादकता. पुढे जा. गायीसाठी कोणत्या पद्धतीचा गोठा आहे त्यासमोर टिक करा. दूध उत्पादनासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करता त्यासमोर टिक करा. मुरघास तयार करता का? होय असल्यास मुरघासची विक्री करतात का? जनावरांना लसीकरण करता का? दुधाची विक्री व्यवस्था कशी करतात? गाय भरवण्याकरता कुठल्या कंपनीचे सिमेंट वापरतात? गाय भरवण्याकरता कोणते डॉक्टर असतात? जमिनीच्या मशागतीसाठी कशा पद्धतीचे साधनांचे किंवा अवजारांचे वापर करता? स्वतःचे साधन असल्यास त्यावर टिक करावे. आणि कोणते साधन वापरतात त्यासमोर टिक करा. आता फिनिश या बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा. अशा प्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या प्रविष्ट झाला आहे. धन्यवाद.